वर्धा जिले में कल फिर तूफानी हवाओं के साथ भारी ओलावृष्टि हुई है। हिंगनघाट और समुद्रपुर तालुका में आधे घंटे तक आंधी के साथ ओलावृष्टि हुई है। किसानों की फसलों को भारी नुकसान हुआ है। हिंगनघाट शहर और अन्य क्षेत्रों में नींबू के आकार के ओले हुए हैं। अचानक हुई ओलावृष्टि ने किसानों को सदमे में डाल दिया है। साथ ही फल शिवार से किसानों को हुए नुकसान पे अपनी बात रखी। शनिवार शाम को तालुका के वडनेर परिसर में ओलावृष्टि ने किसानों की कमर तोड़ दी। कल हिंगनघाट और समुद्रपुर तालुका में ओलावृष्टि ने तबाही मचा दी। अचानक आई आंधी के साथ ओलावृष्टि से किसानों के खेतों में लगी गेहूं, चना, अरहर, कपास जैसे सब्जी की फसलों को भारी नुकसान हुआ है। इस बारे में फसलग्रस्त सातिफल शिवार का जायजा लिया है। किसानों से मांग की जा रही है कि सरकार तुरंत पंचनामा बनाकर किसानों की मदद करे। अपन सातेपल शिवारातल्या शेत बांधावर आलो आहोत। शेतकऱ्यांचे आपण जे पिकाचे नुकसान बघू शकता, मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान, मोठ्या प्रमाणात जे गहू गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, हा गहू कुठल्याही कामात येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। नेमकं आपल्याबरोबर एक शेतकरी आहे, त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेऊया। त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगा, ह्या गहू जो आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे, जनाचंही मोठ्या प्रमाणात वादीवाळ्यामुळे आणि घरामुळे नुकसान झालं आहे, तुमचं काय म्हणणं आहे शासनाला? साहेब काय सांगू, या सरकारने आता ह्या सरकारनं पाहावं का ह्या शेतकऱ्याची जे आता व्यथा आहे, ह्या शेतकऱ्यांना आता खावं का उद्या? आणि चना गेला, पर सोयाबीन गेलं, तुरी गेल्या, ह्या सरकारले तरी जाग येत नाही। ह्या जे लोकप्रतिनिधी आहे यायले सुद्धा जाग येत नाही। ह्या सरकारने आम्हाला जर हेक्टरी 50,000 रुपये 3 हेक्टरपर्यंत जर आम्हाला 1.5 लाखापर्यंत मदत केली नाही। ह्या 25 पोत्याचा माग गहू आहे, 25 पोते झाला असता ह्या गहू आता मला 5 पोतेही होणार नाही, ह्या जिऱ्यासारखा गहू होईल साहेब। तरी सरकारला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी या आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून, संपूर्ण आमच्या वर्धा जिल्ह्यामध्येच हे झालेलं आहे गारपीट, 2 दिवसाची जे तुफानी गारपीट झालेलं आहे त्याच्यामध्ये सोडा, पण आता जे कापूस आम्ही विकायले नेतो ह्या कापसाचे सुद्धा CCI खरेदी करणं बंद केली। जे गव्हर्नमेंटचा रेट होता त्या रेटनं कापूस घेत नाही, आणि तो कापूस आमचा 6,200-6,000 कापूस घेते अशी आमची कास्तकाराची परिस्थिती आहे। तरी ह्या सरकारनं आणि ह्या लोकप्रतिनिधीनं आणि हे जे इकडले तिकडे जाणाऱ्यांना आमचा विचार करून आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी, अन्यथा यांनी मदत न केल्यास आम्ही हे शेतकरी जन आंदोलन करू। पुढील काळात जे आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार, त्याच्याबद्दल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे साहेब? का जे शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यांनी आता ठरवलेलं आहे का मी न्याय मागणार नाही लोकसभेच्या निवडणुकीत? न्याय मागायचं काय राहिलंच नाही, आम्ही 10 वर्षे झाले न्याय मागत असाव यांना, 10 वर्षे झाले यांचं सरकार होतं। मोठं पाऊल काय उचलणार आहोत? आम्ही मोठं पाऊल असं उचलणार आहोत का एक आम्हाला वेल क्वालिफाईड असा एक आम्ही एक हे पाहणार आहोत, त्याला का म्हणता सामाजिक कार्यकर्ता म्हणा किंवा एक वेल क्वालिफाईड एक माणूस पाहणार आहोत, त्याला आमच्या वर्धा जिल्ह्याचं तिकीट आम्ही घोषित करणार आहोत। शेतकरी तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं का काही नेत्यांना आम्ही गावबंदी करू? हो, आम्ही जे आता 10 वर्षापासून जे आम्हाला जे आश्वासन देत आहे अशा लोकांना आम्ही गावबंदी करू, सर्व शेतकरी करणार आहे, मीच म्हणून नाही सर्व वर्धा जिल्ह्याचे काम। त्याची सुरुवात आपण सातेपळ या गावातून करणार? बिलकुल सातेपळ गावामध्ये आम्ही बोर्डं लावणार, सातेपळ गावातूनच आमच्या गावातूनच आम्ही सुरुवात करणार। एकूणच आपण सातेपळ शिवारात आलो, सातेपळ शिवारात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहोत। गहू आणखी चना हे पीक परिपूर्ण शेतकऱ्याचं गेलं आहे, हाती येण्यालायक नाही आहे। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात झालेल्या गारीमुळे आणि वादीवाळ्यामुळे नुकसान झालं आहे। शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या काळात आम्ही आमच्या गावापासून जे आहे सातेपळापासून नेत्याची जे गावबंदी करणार असे पाऊल उचलणार, कारण का शेतकऱ्याला न्याय नाही भेटत आहे, हीच शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आपण सातेपळ शिवारात आलो, आपण अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जो गहू होता किंवा चना होता आणि इतर पिकं जे होते त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, भाजीपाला त्याचप्रमाणे। आज ज्या शेतात आपण आहोत तिथे गव्हाचा म्हणजे नासाडी झाली आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। मला दादा सांगा, ह्या गारीचा फटका बसला त्याच्यानंतर हा काय शेतकरी म्हणजे शेतात काय नुकसान आहे? आज आमच्या इथे सातेपळमध्ये जे नुकसान झालेलं आहे किंवा या विदर्भामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं, आम्ही शेतकरी हवालदिन झालेलं आहोत। आणि हे जे सरकार आहे, हे सरकार जे म्हणत आहे का बाबा याचे राजीनामे आपले याचे पंचनामे करा, आणि पंचनामे करून नंतर मग यायला आपण नुकसान भरपाई देऊ बा, तर माझं सरकारला म्हणणं एवढंच आहे, एक मी सर्वसाधारण शेतकरी म्हणून का बाबा यांना कोणतेही पंचनामे न करता सरसकट यांनी आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी। आणि हे जे शेतकरी म्हणजे जे आत्महत्येत प्रवृत्त होणार आहे, आता 2 दिवसांनी पेपर रंगणार का या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, त्या शेतकऱ्या आमचे चेनीही गेले, गहूही गेले, तुरीचे जे समून होत्या तुळी त्या तुळीसुद्धा फुटून अशा अस्ताव्यस्त झाल्या, आणि राहिले ज्वारी वगैरे तर ते सुद्धा आमचे म्हणजे आज तोंडी आलेला घास सर्व आमच्या तोंडातून हिसकून गेला। एकूण किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असं माझ्या मते कमीत कमी या क्षेत्र संपूर्ण क्षेत्रामध्ये
80-85% नुकसान झालेली आहे आमच्या सर्व शेतकऱ्याची. 80-85% गव्हाची नुकसान झालेली आहे, चण्याची नुकसान झाली आहे. जे आता समजा आमचे रब्बी पिकं जे होते, आता समजा हे खरीप पिकं समजायचे, तर हे दोन्ही पिकं म्हणजे निस्तानाभूत झालेले आहे. आता तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये 3 हेक्टरपर्यंत मदत करावी. एकूणच आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलो, शेतकऱ्याच्या बेतात आणत आहे. शेतकरी हवादिल झाला आहे. गेल्या म्हणजे 2 दिवसापासून सतत जे आहे वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळ वारा होत आहे. या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे का सरकारने भरघोस मदत करावी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मदत करावी, 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी, सरसकट मदत करण्याची जी आहे मागणी शेतकरी शेतबांधावर करत आहे. आणखी शेतकरी आपल्यासोबत आहे. आपण शेतकऱ्याच्या बांधावर सातेपय शिवारात मोठ्या प्रमाणात सातेपय शिवारात जे आहे वादी काल झालेल्या वादी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गहू अक्षरशः नासाडी झाली आहे गव्हाची. अशाच आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहे. मला दादा सांगा काल काय नुकसान झालं आपल्या शेतात? आमच्या शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं. गहू चणा हे गारपीट मोठं मोठं झालं, त्यामुळे काय कष्टकऱ्याचं भरपूर नुकसान झालं. एकूण मला सांगा गहू चणा जो आहे त्याचं नुकसान झालं आहे शेतात आम्ही बघतच आहोत, पण या हे आपल्या हातात येणारं पीक आहे का? आता नाही, आता हे तुम्हीच पाहत आहे, हे पूर्ण झिरो होणार आहे. सोंगाले त्रास कष्टकऱ्याला नाही, याचा सोंगूनही त्याच्यात पुरेपूर लाभ मिळणार नाही. तुमचं शेतकरी आहे, तुमचं शासनाकडून काय म्हणणं आहे किंवा शासनाला काय म्हणणं आहे? शासनाला एकच म्हणणे आहे का याची चौकशी करून बा, मोक्का चौकशी करून, नाही तर सरसकट काय कष्टकऱ्याला 50,000 रुपये जे काही द्यायचे आहे हेक्टरी त्या हिशोबाने द्यावे. नाही तर सरकार एवढं निकम्म असल्यासारखं आहे का? हे सरकार फक्त आश्वासनच करते, कष्टकऱ्याला काहीच नाही मिळालं. अजून याच्या आधीची मदत मिळाली? काहीच नाही साहेब, पीक विमा नाही मिळाला, नुकसानग्रस्त नाही मिळाला. हे नुसतं टोपी देते सरकार आणि यायचंच जोडत एकमेकाचं फक्त घरं फोडणं आणि घरं जोडणे याच्यात कष्टकऱ्याचं काहीच घेणे देणे नाही या सरकारला. एकूण तुमचं म्हणणं सरकार फक्त राजकारण करतात, कष्टकऱ्याच्या विषयावर काही बोलत नाही, त्याला काहीच विचारत नाही. यायनं सप्पा केलं हे कष्टकऱ्याला केलंच नाही. यायनं पूर्ण व्यापारी यांच्यासाठी पूर्ण 7,000-8,000 भाव होता. जो हमी भाव आहे 7,200 रुपये, त्या हमी भावापेक्षा त्यापेक्षा 6,200 रुपये घेत आहे. 5,000 कापसाचा भाव आला, त्याच्यामुळे हे सरकार कष्टकऱ्याच्या हिताचं नाही. निवडणुका लागणार आहे त्याच्यात काय करणार? आता समोर जो निर्णय कष्टकार घेऊ शकते हे निर्णय, म्हणजे कष्टकऱ्याला काहीच फायदा नाही ना. नितीन गडकरी सांगता का हे मेट्रो बनवला, हायवे बनवले, कष्टकऱ्याची एक बांधण सुद्धा बनली नाही, माती काम सुद्धा, म्हणजे कष्टकऱ्याच्या वावरात गाडी जाणी खासदारी बोलत आली, 1 किलोमीटरवर गाडी ठेवली आहे. स्थानिक आमदारी बोलत नाही या विषयावर. 1 किलोमीटरवर गाडी ठेवून तुम्ही इथं पायदळ आले, तुम्ही हर शेतामध्ये झाला, तुम्हाला हे अशीच मोक्का चौकशी करून दाखवतो आम्ही. एकूणच आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलो, शेतकरी संकटात पडला आहे. एकूणच शेतकरी हवादिल झाला आहे. शेतकऱ्याचं जे पीक होतं ते हातातून गेलं आहे. शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का जे शासनाकडून आम्हाला जे मदत पाहिजे ते मदत व्हावी, पण शासन खरंच मदत करेल का हे बघावं लागेल, असंच शेतकरी म्हणताना शेत शिवारात दिसत आहे. आपण जे आहे सातेपय शिवारात आला, आपल्या बरोबर शिवारामध्ये अनेक जे शेतकऱ्याच्या बांधावर शेतकरी आहेत, मला सांगा किती नुकसान झालं तुमचं? 95% म्हणून नुकसान झालं. काय मागणी आहे सरकारकडून? सरकारकडून मागणी आहे का आम्हाला 3 हेक्टरपर्यंत मदत द्यावी. हे जे पीक आहे गहू त्यांना हातात येणार का? नुकसान झालं, काहीच हातात येणार नाही. तुम्ही एकूण हवादिल झाले आहे? हवादिल झालं. शेतकऱ्या काय हेक्टरी मागणी आहे, पंचनामे झाले? नाही, पंचनामे नाही झाले. पटवारी आले नाही, कोणीच नाही आलं आतापर्यंत. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काही नुकसानीची आमची भरपावती पाहिजे 3 हेक्टरापर्यंत, 1 हेक्टरवरून 50,000 रुपये. पीक तर गेलेलं आहे हातातून, म्हणजे गहू गेला आहे, चणा गेला आहे, मी हवादिल झाले आहे. आता काय म्हणणं आहे सरकार? आता आमचे खाचे बांधे आहे, आता आत्महत्या करण्याची चक्कर आहे आमच्या. एकूणच जे आहे शेतकरी हवादिल झाले आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालं आहे, हे नुकसान कसं भरून काढावं हे शेतकऱ्याला समजत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. शेतकऱ्याच्या बांधावरून आपण सातेपय या शिवारात आलो, मोठ्या प्रमाणात गहू आणि चण्याचं मोठं नुकसान झालेलं अशी परिस्थिती दिसत आहे. आपण आलो सातेपय शिवारात. काल ज्या वादी वाऱ्यामुळे आणि गारामुळे मोठ्या प्रमाणात चणा आणि पीक चणा आणि गहू ह्या पिकाचं नुकसान झालं आहे. आपल्याबरोबर आणखी एक शेतकरी आहे बांधावर उभे आहे, त्यांच्याशी मला सांगा काय म्हणणं आहे. काल मोठ्या प्रमाणात जो आहे वादी वारा आणि गारा झाल्या, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ह्या वादळी वाऱ्यामुळे आणि गारामुळे पुष्कळ नुकसान झालं साहेब कष्टकऱ्याचं. आणि कष्टकऱ्याचं चणा, सोयाबीन, तुरी, कापूस याच्यामध्ये भरपूर नुकसान झालं आहे. म्हणून गव्हर्नमेंटनं थोडीशी दक्षता घेऊन कष्टकऱ्याला जे काही मदत होते 1 हेक्टरी 50,000 रुपये, पण मला नाही वाटत कष्टकऱ्याला मदत देऊ शकत म्हणून.
काहून तर याच्यानंतर अजूनही पुष्कळ वेळ आहे ना, हेक्टरी 50,000 दिवस अतिवृष्टीची झाली. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटनं पुन्हा एक घोषणा केली या अधिवेशनामध्ये, का कास्तकाराला सरसकट कर्ज माफ करू. सरकारला कर्ज माफच नाही करता येत सर. मला सांगा, एकूणच तुमच्या शिवारातले आणखी एक शेतकरी होते, त्यांचं म्हणणं आहे का आमचे जे नुकसान होत आहे किंवा शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या पूर्ण होत नाही आहे, समोर लोकसभा निवडणूक लागणार आहे, त्याची सुरुवात जी आहे गावबंदीसारखे मोठे निर्णय आम्ही करू, आमच्या गावातून याची सुरुवात करू असं म्हटलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ते बरोबर आहे सर, तो जो म्हणून राहिला ते बरोबर आहे. काहून तर याची कास्तकऱ्याची काही हेच नाही आहे सर. येईल काय परिस्थिती तर ना, कास्तकाराची सोयाबीनला भाव नाही मिळाली, कापसाला भाव नाही मिळाला, त्याच्यानंतर गहू आणि चणा गेला आहे परिपूर्ण. गव्हाला सर कापसाला जे सोयाबीनला भाव 5,000 रुपये 200 काहीतरी ठरवला आहे, ते 4,200 रुपयामध्ये खपून राहिला. कापसाचा जो भाव 7,200 ठरवला आहे गव्हर्नमेंटनं. काय शेतकरी म्हणून आपली काय मागणी आहे? माझं म्हणणं काहीच नाही, सरकारला भीक मागणं असं काय माझं काही म्हणणं नाही. सरकारनं कास्तकाराला पुरेपूर सहसा म्हणजे भावभाजीमध्ये सपोर्ट करावा. जसा कापूस येते सर तशी ते आयात करते गाठ्यांची, जशी आता तुरीसाठी आयात चालू आहे द्यायची, कास्तकाराला पुरेपूर भाव नाही मिळू देत सर, असं सरकार आहे. आज जे नुकसान झालं आहे ते कसं भरून निघणार आहे आपलं? आज जे नुकसान झालं हे भरूनच नाही निघणार साहेब. आर्थिक संकट हे समोर येणार आहे आपल्याला, मग काय करणार? आर्थिक संकट आल्यावर कास्तकाराला आत्महत्या करणार आहे सर, करावं लागेल साहेब. नाही तर गव्हर्नमेंटनं याची दक्षता घ्यायला पाहिजे सर. एकूणच आपण 7,500 शिवारात आलो, 7,500 शिवारातले शेतकरी जी हवादिल झाले आहे, कारण का सोयाबीन कापसाला भाव नाही मिळाले, त्याच्यानंतर येणारं जे पीक होतं ते हातातून निघालं आहे. कास्तकार आर्थिक तंगीत आला किंवा आर्थिक अडचणीत आला आहे, जे समोरील जे त्याची वाटचाल आहे ते कठीण राहणार आहे अशी अशी नंत जे आहे शेतकरी बोलून दाखवत आहे. 7,500 शिवारात आलो आहोत, मोठ्या प्रमाणात गव्हाचं आणि चण्याचं नुकसान झालं आहे, त्यामुळे आणखी या शिवारात जे शेतात आहे शेतकरी आहे त्यांचं काय म्हणणं आहे? मोठ्या प्रमाणात जे गहू आणि चण्याचं नुकसान झालं आहे वादी वाऱ्यामुळे आणि घरामुळे. 2-3 दिवस झाले इकडं गारपीट पडत आहे साहेब, तर कोणीच काही आलं नाही. गारपीट झालं तर हे बंद सपाटच झाल्यावर झालं, गहू गेले, चणे गेले, तुरी गेले. तर आम्ही BJP कार्यकर्ते आम्हाला रोजचे लोक म्हणते का बा विमा नाही भेटला, पुन्हा कर्ज माफ नाही झालं आमच्यापर्यंत येते. आता आम्ही कोणतं उत्तर द्यावं तर आम्हालाही समजत नाही साहेब. आणि हे असं झालं का पुन्हा जास्त शेती आमच्याकडे तक्रारी, तर सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. हे जे नुकसान झालं आहे गहू आणि चण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, हे नुकसान कसं भरून निघणार? नुकसान तर आता हे गेलेलं, सरकारनं याची दखल घ्यायला पाहिजे ना साहेब. सरकारनं हे पूर्ण सपाट झालेल्या पिकावर यायला काहीतरी जे आहे सरकारला आपलं काय म्हणणं आहे? सरकारला एकच म्हणणं आहे का हे गेलेल्या पिकाची सर्वे करून याची नुकसान भरपाई देण्यात यावं बा, बाकी तर काही नाही. एकूणच आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलो, 7,500 या शिवारात आलो, मोठ्या प्रमाणात जे आहे गहू आणि चण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, किंवा शेतकऱ्याचं एकच म्हणा तात्काळ पंचनामे करा आणि सरसकट जे आहे आम्हाला हेक्टरी मदत द्यावी अशी जे खंत शेतकरी बोलून दाखवत आहे. गेल्या 2 दिवसापासून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र वादी वारा आणि गारेचा फटका पडला आहे. आपण आहो हिंगणघाट क्षेत्रातल्या 7,500 शिवारात, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आपण शेताच्या बांधावर आहो, आपल्यासमोर आहे डॉक्टर वावरे साहेब, त्यांच्याशी आपण बातचीत. सहज मला सांगा, आज आपण पहिले नेते आहे जे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी करत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मी डॉक्टर उमेश वावरे, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतीचं शेतकऱ्यांचं जे दुःख आहे हे चांगल्या प्रकारे कळते, म्हणून मी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बांधावरती आलो आहे. आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वत्र गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. गव्हाचं मोठ्या प्रमाणे नुकसान झालं आहे, चण्याचं नुकसान झालं आहे, कापसाचं नुकसान झालं आहे, तसेच भाजीपाल्याचं पण नुकसान झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे आणि वेगवेगळ्या कडधान्याला भाव नसून, आणि दुसरीकडे असं जर नुकसान झालं त्यांची गहू उद्ध्वस्त झाला आहे, त्यांचा चणा उद्ध्वस्त झाला आहे, त्याचा कापूस उद्ध्वस्त झाला आहे, अशा परिस्थितीत यांना सहकार्य कोण करेल? तर आमची शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर पंचनामे करा, पण आमची या उलट एक त्यांना सांगणं आहे की यांचे पंचनामे न करता तुम्ही सरसकट यांना 50,000 रुपये हेक्टरी आर्थिक मदत करा. आणि तसेच त्या शेतकऱ्याबद्दल तुम्हाला जर वाटत असेल तर आज अशा परिस्थितीमध्ये शेतकरी उभा होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं सरसकट कर्जसुद्धा माफ करा.
एकूणच मला सर सांगा, शेतकऱ्याला जर शासनाने मदत नाही केली, तुमच्या मागणीप्रमाणे सरसकट जे मदत नाही केली, तर तुम्ही काय पाऊल उचलणार समोरचे? मी म्हणजे पाऊल माझी मी माझ्यासोबत आता सगळं शेतकरी आहे, शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाने मला बोलावलं, मी आलो आणि शेतकऱ्याच्या व्यथा मी ऐकून घेतल्या, त्याच्यामुळे शेतकरी माझ्यासोबत असल्यामुळे मी एक जन आंदोलन उभारेन आणि महाराष्ट्र सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. एकूणच आपण आलो आहो सातेपाई शिवारात. सातेपाई शिवारात जे नेते आहे BRS चे डॉक्टर वावरे, त्यांनी आपली शेतकऱ्याबद्दल जे व्यथा मांडली आहे, किंवा शेतकऱ्यासाठी मोठं आंदोलन समोर उभारणार अशी माहिती दिलेली आहे. पासून वर्धा जिल्ह्यात सतत जे आहे वादळी वारा आणि गाराचा पाऊस, त्याचप्रमाणे हिंगणघाट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काल रात्री वादळी वारा आणि गाराचा पाऊस झाला आहे. आपण आहो हिंगणघाटच्या सातेपाई शिवारात. सातेपाई शिवारात आपण बघू शकता गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्याचबरोबर चण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तुम्ही अक्षरशः गहू पाहू शकता, गहू हा जो आहे लोटलेला आहे आणि या गव्हापासून जे आहे शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे मोठ्या प्रमाणात, ज्या आहे आर्थिक अडचणीत शेतकरी येणार आहे. शेतकरी आपली जे व्यथा आहे ते जाणून सांगत आहे. मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहे गव्हर्नमेंटला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये जे मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. इन्व्हेस्टर न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.